नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निलेश पाटील आणि आपण पाहत आहात जनरल व्हिडिओज मित्रांनो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे एका खेडेगावातली त्या खेडेगावामध्ये एक स्त्री राहत होती आणि तिला एक तरुण मुलगा होता त्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी चालल्या होत्या कारण तिचा नवरा तरुणपणामध्ये मेलेला होता त्यांच्या पाठीमागे कोणी पाहण्यासारखं पण नव्हतं तर तो मुलगा आणि ती असे दोघेही कष्ट करत होते आणि त्यांचं जीवन जे काय आहे ते चाललं होतं पण मित्रांनो या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी होती की त्यांच्या इच्छा खूप मोठ्या होत्या त्या स्त्रीलाही असं वाटायचं की आजूबाजूला जे ज्या गावामध्ये असलेले श्रीमंत लोक आहेत त्या श्रीमंत लोकांसारखी त्यांच्या घरामध्ये पण श्रीमंती यावी आणि तिचीही इच्छा असल्यामुळे आणि ती बोलत असल्यामुळे साहजिक सा असं आहे की त्या मुलावरती पण त्याचा परिणाम होता की त्या मुलाही मुलालाही वाटत होतं की मीही काहीतरी कष्ट करावे आणि असं काहीतरी मला भगवंतांनी काहीतरी द्यावं की त्या ह्याच्यातून मी माझ्या आईची इच्छा पूर्ण करू शकेल मित्रांनो हे सगळं करत असताना नेहमीच सगळं चाललं होतं त्यांचं आणि त्या ह्याच्यामध्ये एक अशी घटना घडते की ती घटना त्यांच्या त्या कुटुंबातल्या सगळे जे काही त्यांच्या इच्छा असतात त्या इच्छेला कलाटणी देणारी असते एकदा तो मुलगा जो असतो तिचा तर तो कामानिमित्त निघालेला असतो आणि रस्त्यामध्येच त्याला एक माणूस भेटतो तो माणूस याला म्हणतो की मला खूप तहान लागलेली आहे तर तुमच्याकडे पाणी आहे का तर हा मुलगा म्हणतो की माझ्याकडे आता पाणी नाही आहे पण तुम्ही बसा इथे तुम्ही खूप थकलेले आहात आणि मी तुम्हाला पाणी आणून देतो तुम्ही काळजी करू नका तर मित्रांनो तो जातो एका नदीवरती आणि तिथे त्याच्याकडे जे भांड असतं त्या भांड्यातून ते पाणी घेऊन येतो आणि त्या वाटसरूला तो पाणी देतो त्या वाटसरूची ती सेवा होते त्याच्याकडून आणि तो वाटसरू जो असतो तो त्याच्यावरती खुश होतो की बाबा या माणसाने माझी सेवा केली मला एवढी तहान लागली होती आणि माझं मला माहिती नव्हतं कुठे पाणी आहे ते पण त्या मुलग्यांनी मला पाणी आणून दिलेलं आहे म्हणून तो मुलगा म्हणतो की कोण आहेस तू तू कुठे राहतोस काय करतोस अशी त्याची चौकशी केली जाते तर तो, तो मुलगा म्हणतो की मी अमुक खेड्यामध्ये राहतो तर माझ्या घरामध्ये आई आणि मी असे दोघेच जण आहोत आणि आमच्या मी आमच्या कुटुंबात जे काही चालवायला पाहिजे त्यासाठी कष्ट करतो तर माझी इच्छा आहे की मीही सीमंत व्हावं पण मला भगवंतांनी असं कुठला तरी मार्ग दाखवला दा पाहिजे की त्या मार्गाने मी सीमंत होऊ शकेन तर मित्रांनो जशी संगत असते तसं आपल्याला मार्गदर्शन मिळतं त्याचप्रमाणे जो वाटसरू होता तो वाटसरू चोर होता आणि त्या मुलाने तर त्याची सेवा केलेली होती म्हणून तो म्हणतो की ठीक आहे माझ्याकडे श्रीमंत होण्याचा मार्ग आहे तर तुला मी सांगतो ते म्हणाला संगतीच्या त्याच्याकडे जे असलेले जे ज्ञान होतं त्या ज्ञानाच्या अनुषंगाने त्यांनी त्याला माहिती सांगायला सुरुवात केली तो म्हणतो की तुझ्या या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये खूप सीमंत लोक आहेत या सीमंत लोकांची एवढी संपत्ती आहे की त्यांच्याकडे समुद्रामध्ये जसं पाणी असतं तेवढी यांच्याकडे संपत्ती आहे तर त्यातली एक बादली भरून तर तू पाणी रोज काढलंस किंवा कधीतरी काढलंस तर त्यांना काही कळणार आहे तर ही जर या पद्धतीने जर तू गेलस त्यांच्याकडे जर त्या पद्धतीने त्यांची संपत्ती तुला मिळाली तर तू श्रीमंत होशील आणि तुझ्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या तू पूर्ण करू शकतोस आणि त्याचबरोबर तुझ्या आईच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छाही इच्छा तू पूर्ण करू शकतोस मित्रांनो ही गोष्ट त्याच्या मनाला भावली आणि तो घरी आला घरी आल्यानंतर त्याची एक सवय होती की तो सगळे जे काही प्रकार घडेल तर ते सगळं आईला सांगायचं त्याच्या आणि तो घरी आला आणि म्हणाला की मी असं असं निघालो होतो तर तिथे मला एक वाटसरू भेटला त्याची मी सेवा केली आणि त्या वाटसरूने मला हा एक सल्ला दिलेला आहे तर तुझं काय म्हणणं आहे तर त्याची आई जी होती ना ती लोभी असते तिला फक्त जे कष्ट चाललेले होते ते कष्ट नको असतात आणि त्या कष्टातून तिला ते जे जी जीवन चाललं होतं ते जीवन नको होतं त्याच्यापेक्षाही चा चांगलं जीवन जगायची तिची इच्छा होती तर तीही म्हणाले की हा बरोबर आहे एवढ्या श्रीमंत लोकांच्या एवढ्या सागर आहे एवढ्या संपत्तीतून जर एक बादली समजा आपण संपत्ती काढली तर ते त्यांना काही फरक पण नाव नाही त्यांनी तर मित्रांनो त्या अनुषंगाने तो जो मुलगा होता तो मुलगा विचार करायला सुरुवात केला कर त्यांनी की मी कसं पैसे कमवू हो शकतो हे जे श्रीमंत लोक आहेत ह्यांच्याकडून है मी कसे पैसे उकळू शकतो आणि त्याच्याकडे देवाने जर बुद्धी चांगली दिली होती आणि त्या बुद्धीचा वापर करून तो अं ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करण्याच्या मागे सुरू केल्याने तो एका श्रीमंताच्या घरामध्ये कामाला त्याची मर्जी संपादित करून त्याच्याकडची कर थोडी थोडी संपत्ती त्याने लुटणं सुरू केलं मित्रांनो त्याला खूप याच्यामध्ये मजा यायला लागली आणि ते पैसे घरी आल्यानंतर आईही त्याची खुश व्हायला लागली तिला नवीन साडी मिळाली तिला छोटे मोठे जे काही दागिन्यांची हौस होती तीही सुरुवात झाली मिळणं त्याच्या घरामध्ये ज्या काही चैनीच्या वस्तू होत्या त्या येणं सुरू झाली मित्रांनो थोडी थोडी संपत्ती चोरणं हे तर चालू होतं पण माणसाची हाव वाढते म्हणतात ना तर त्यानुसार त्या मुलाची हाव वाढली आणि त्याने ठरवलं की या घरामध्ये आपण एक मोठी चोरी करूया कारण रोजच थोडं थोडं चोरण्यापेक्षा एकदाच जर समजा मोठा डल्ला मावला तर आपण आईला घेऊन इथून कुठेतरी तरी लांब निघून जाऊ आणि आपलं जीवन जे काय आहे ते श्रीमंतीचं जगू होत असं की आ, तो एक दिवशी रात्रीच्या दिवशी त्या सेमंताच्या माणसाच्या घरामध्ये चोरी करायला ठरवतो चोरी करायला तो जातो कारण त्याला सगळंच माहिती असतं की कुठे तिजोरी आहे कुठे काय आहे ते सगळ्यातलं सगळं त्याला माहिती असतं पण मित्रांनो तो त्या चि तिजोरी पोहोचतो तिजोरी उघडतो चावी मिळवतो तिजोरी उघडतो आणि तिजोरी उघडल्यानंतर तेवढ्याच त्या घरातला जो मालक असतो तो मालक तिथे येतो तो मालक ते सगळं बघून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतो आणि तो जर मालक आरडाओरडा केली मालका मालका का के हो हो त्या मालकाने आणि जर माझं नाव कळलं तर या भीतीने तो त्या मालकावरती हल्ला करतो मुलगा की बाबा आरडाओरडा जर झाली आणि माझं नाव जर आलं तर मला काही ना काहीतरी शिक्षा मिळेल किंवा मला इथून रिकाम्या हाताने परतावं लागेल आणि मग मला जे इच्छित जे काय आहे माझ्या मनाबद्दल ते पूर्ण होणार नाही तर मित्रांनो त्या अनुषंगाने त्या मुलग्याने त्या मुला त्या मालकाच्या अंगावरती एक प्रहार के केला आणि तो प्रहार चुकून त्या माणसाच्या डोक्याला लागला आणि तो मृत्युमुखी पडला तो प्रकार त्याच्या बायकोने पाहिला तो प्रकार बायकोने पाहिल्यावर तिने आरडाओरडा केला आणि आजूबाजूची जे सगळी माणसं होती सगळी जमा आली तो तिथून पळून गेला पण मित्रांनो त्याला काही अंतरावरतीच गावकऱ्याने पकडलं आणि सैनिकांच्या ताब्यामध्ये दिलं त्याचा आता त्या राजाच्या दरबारामध्ये याला हजर केलं गेलं त्याच्या विरोधात सगळे पुरावे गेलेले असतात आणि राजा म्हणतो की हा असा माणू मनुष्य की जो एखाद्या माणसाला फसवून त्याच्या घरामध्ये पैसे चोरी करत होता आणि त्याने त्या माणसाला मारलेलं आहे तर याला फाशीची शिक्षा द्या तर त्याच्या आदेशानुसार ते एक तारीख ठरवते आणि त्या तारखेला त्याला फाशीची शिक्षा देण्याचं ठरतं मित्रांनो फाशी दिलेल्या माणसाला शेवटची इच्छा विचारली होती त्यालाही ते विचारलं गेलं की तुझी शेवटची इच्छा काय आहे तर तो म्हणाला की मला माझ्या आईला एक शे एकदा शेवटचं भेटायचं आहे आणि तिच्या कानामध्ये काहीतरी सांगायचं आहे सा त्याच्या इच्छेनुसार त्याला त्याच्या आईला भेटवलं जातं त्याच्या हात बांधले जातात कारण तो कुठल्याही प्रकारची इजा करू नये म्हणून तर तो त्याच्या आईच्या कानाला जवळ काहीतरी सांगायला जातो आणि तिच्या कानाला चावा घेतो जोराचा ती मोठमोठ्याने ओरडते सैनिक त्याला त्याच्या आईपासून दूर करतात आणि तो तिला म्हणतो की आई ज्या दिवशी मी तुला हे सगळं सांगितलं त्या दिवशी जर तू माझ्यापेक्षा मोठी होतीस तुला सगळं कळत होतं त्या दिवशी जर तू मला या सगळ्या गोष्टीपासून परावृत्त केलं असतंस आणि सांगितलं असतंस की हे करणं चुकीचं आहे आपण गरिबीमध्ये जगूया पण आनंदच जगू पण असं खोटं जगणं नको तर त्या दिवशी मी पहिली चोरी केली नसती आणि ही वेळ माझ्यावर आली नसती तर ही वेळ माझ्यावरती आलेली आहे ही तुझ्यामुळे आलेली आहे आणि मी मुळातच फाशीवरती जाणार आहे त्यामुळे तुझे हाल काय होणार आहे याची कल्पनाही मला आहे त्यामुळे हे तुला कळायला पाहिजे आणि हे लोकांना कळायला पाहिजे यासाठी मी तुझ्या कानाला चावलेलो आहे तर मित्रांनो अशा इच्छा आकांक्षा खूप लोकांच्या मनामध्ये येतात की आपण श्रीमंत झालो पाहिजे आपली क्षमता नसते किंवा भगवंतांचे आपल्यावरती आशीर्वाद नसतात किंवा आपल्या पूर्वजन्मीचे तेवढे कर्मही नसतात की त्या कर्माच्या अनुषंगाने आपल्याकडे खूप काही सारी संपत्ती येऊ शकते तर मित्रांनो ही इच्छा आपल्याला घुंगवते ही तर मित्रांनो ही मायाशक्ती जी आहे ही आपल्यावर प्रभाव टाकते आणि आपल्याला सांगते की तुम्ही श्रीमंत होऊ शकता पण मित्रांनो आपण काय आहोत आपली कर्म काय आहेत आपल्या कर्मानुसार आपण काय करू शकतो या सगळ्याचा विचार करून आपण आपली कर्तव्य पालन केली पाहिजेत मित्रांनो जे आपल्या हक्काचं आहे ना ते चुकानं खाल्लं पाहिजे जे आपल्या हक्काचं नाहीये त्याच्यावरती आपण कधीही अधिकार दाखवू नये जर आपण अधिकार दाखवला किंवा आपण जर ते चोरवलं किंवा त्यासाठी आणखीन काही पाप केली तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख आणि दुःखाशिवाय काहीच येत नाही तर मित्रांनो आपल्या घरी जर कोणी मुलं असतील तर त्या मुलांना मार्गदर्शन करा त्यांनी जर समजा काही चुकीचं काही केलं असेल छोटी जरी काही गोष्ट असेल तरी त्यांना त्याच क्षणी त्या तुम्ही सावध करा त्यांना सांगा याचे परिणाम काय होतात ते तर या प्रकारचं कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये त्याच्या घरच्या मुलांना कुणालाही फाशी होऊ नये किंवा कुठल्याही मोठी शिक्षा होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यांनी केलेला जो पहिला अपराध असेल त्या अपराधाला त्याला शासन करा किंवा त्यांना समजावा ही माहिती सांगण्याचा सा एक प्रयत्न केला तुम्हाला आशा करतो तुम्हाला ती समजली असेल काही बोलताना चुकलं असेल तर माफ करा या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद हरे कृष्णा।